नमस्कार, माझं नाव सुवा अर्चना कुलकर्णी. ऍक्च्युली माझी मैत्री नेहमी म्हणायची मला, अगं तू जे स्वयंपाकात करते किंवा जे छान छान पदार्थ करते त्याचा व्हिडिओ काढ आणि टाक ना युट्यूबवर, किती छान असतात तुझे सगळे छान छान पदार्थ. आज मी ठरवलं आपण जे नवीन करणार आहोत ऑरेंज रवा केक, तो आपण टाकायचा यायचो. बघूया तर काय रिस्पॉन्स मिळतो. आता आधी सांगायच्या आधी बाकीची गोष्ट, मी आधी काय काय इन्ग्रेडियंट लागतात ते सांग. रवा एक वाटी, साधारण पाऊण वाटी पिठी साखर, पाऊण वाटी दही, ऑरेंज ते चांगले मस्त सोलू त्याची बिया बिया काढू असे, एक पाऊण वाटी दूध, पाऊण वाटी सर्वजण सगळे सांगतात तेल, पण मी तेल आणि बटर मिक्स करते. ह्याचं कारण बटरचे जो स्वाद असतो आणि तेलाचं जे मॉइश्चरायझर पण असतं ते दोन्ही मिक्स होऊन इतकं सुंदर केक बनतो ना. अर्धी वाटी सोडा, अर्धीच अर्धा चमचा सोडा, आणखी एक चमचा बेकिंग पावडर. अच्छा, रव्यात ना मी नेहमी म्हणजे असं म्हणतात, तुम्हाला पण माहिती की गोड पदार्थात थोडं मीठ आणि तिखट पदार्थात थोडी साखर घातली तर त्याची नजर काही और, त्यामुळे मी याच्यात थोडं मीठ घातले. तुम्हाला केक करताना माहितीच आहे, केक पॅन तयार करायला लागतो, थोडं बटर घालायचं, त्याच्यावर थोडा मैदा भरभरायचा, आणखी त्याचा असा सेट करा. आता मला वाटतं मी सगळी इन्ग्रेडियंट सांगून झाली. हा इसेज घालू नका हो, काही चांगली ताजी फळं घेतो त्याचा जो स्वाद आहे तो इसेज का कुठे येतो बघूया. हा मला जमतोय का. आता आधी मी त्यात रवा घालतोय, रव्यामध्ये चिची साखर घातली, दही घालणं, मस्त काल म्हणजे आपल्याला अंदाज येईल की दूध किती घालायचं. मीठ आधीच घातलंय बरं का मी याच्यात, खरं म्हणजे मी लहान होते ना तेव्हा मला असं एक डोक्यात ठाम होतो की आपण काय स्वयंपाक किंवा काय असले काही करायचं नाही, आपल्याला ना आवड आहे ना गरज आहे. पण जेव्हा माझी मुलं लहान होती ना तेव्हा आई हे कर ना आई ते कर ना असं मागे लागायची, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरोखर आपण जेव्हा कितीही श्रीमंत असो किती पुढारलेलो असो पण जेव्हा घरची बाई एखादा पदार्थ करून घरच्यांना खायला घालते ना त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातलं समाधान आणि आनंद जो असतो तो कितीही श्रीमंत आणि कितीही पैशावाल्यांच्या नशिबात नसतो जे बाहेर सगळं की जेवण मागवतात. एकदा ट्राय करा बघा तर तुमच्या घरच्यांचा आनंद. आता हे छान मिक्स झालं पाहिजे. रवा आहे तुम्हाला माहितीच आहे, तो रवा भिजला की जरा फुलतो, त्यामुळे मी आता याला एक 15-20 मिनिट झाकण लावून ठेवणार आहे. अच्छा, आणखीन एक गोष्ट की प्री हीट ओव्हन करायचा 180 डिग्रीला 5 मिनिटं आणि त्यानंतर साधारण 30 मिनिटं हे ह्याच्यात सेट झाल्यावर ठेवायचं. आता रवा आहे, कधी जाड असतो कधी बारीक असतो, टूथपिक तर आपल्याला लागणारच, त्यांनी टेस्ट करून बघायचं, वाटलं थोडंसं कच्चा आहे ते अजून 5 मिनिटं ठेवलं आहे काय नाही काय कळलं. आता मी हे झाकण ठेवते. हे बघा, हे 25 मिनिटं झाले आणि आपण हा केक पण तयार केलाच होता, त्यात मी हे सगळं किती मस्त फुललाय बघाव, हे सगळं घालूय असं. ते याला फक्त ओरिजिनल जे आपण संत्री घातली त्याचा फ्लेवर. आता हा मी ओव्हन मध्ये घालते, प्री हीट केलाच आहे ओव्हन. आता हा 180 डिग्रीला 25 मिनिटं ठेवूया, मग आपण ह्या टूथपिक मी चेक करूया, शिजला नाही असं वाटलं तर अजून 5 मिनिटं खेळलं.
हले, कारण मी 30 मिनिटं ठेवणार का? वा बघा तर मस्त कलर आला, आलाय की नाही? आता टूथपिकनी मी बघते हे बघ, सुंदर, फार छान. आता आपण हा गार होईपर्यंत थांबूया आणि मग तो उलट्या करूया. बघितला काय सुंदर झालाय, सगळीकडनं व्यवस्थित निघालाय. आता याचे काप करायचे. बंद कर, माझ्याकडे बघितला काय सुंदर दिसतंय ना केक. आता याचे मी काप करणार आणि काय करणार, सगळ्यांना घरच्याला खायला देणार. तुम्ही पण ट्राय करा, अतिशय सोपा ऑरेंज रवा केक. अंडर नाही आहे यात,